नमस्कार ध्यानापर्यंत पोहोचण्यासाठी अष्टांग योगाने जी सहा अंग सांगितली आहेत ज्या सहा पायऱ्या सांगितल्या त्याच्याबद्दल आपण सध्या बोलतोय सगळ्यात पहिली पायरी म्हणजे यम पाच यम काय आहेत ते आपण जाणून घेतलं मागच्या भागामध्ये पाच नियम काय आहेत ते आपण बघितलं शौच संतोष तपस स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान आपल्याला असं वाटतं की आपल्याला ध्यान का करायचं आहे कारण आपल्याला आनंद हवा आहे समाधान हवं आहे पण दुसरा नियम सांगितला योगशास्त्रामध्ये आणि तो आहे संतोष म्हणजे हा नेहमी करण्याचा अभ्यास आहे किंवा हा नियम याचं पालन आपल्याला करायचं आहे की आपल्याला सतत हा संतोष अनुभवायचा आहे ही दुसरी पायरी सांगितली आहे संतोष तोष म्हणजे काय तर तृप्ती आणि संतोष म्हणजे नखशिखांत तृप्तीची भावना हे आपल्याला जगायला सांगितले आणि हे तर दुसऱ्याच पायरीवरती अजून तर सातवी पायरी आहे ध्यानाची म्हणजे ध्यान आपल्याला काय देत असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करा याच्याही पलीकडे आनंद किंवा अनुभूती प्राप्ती आपल्याला ध्यानातून होते त्यामुळे या नियमांचा आपल्याला विचार करायचा आहे पालन आहे हे झाल्यानंतर तिसरी पायरी येते ती म्हणजे आसन पातंजल योगसूत्रामध्ये म्हटलंय सुखम आसनम म्हणजे काय तर सुखकारक स्थितीतली स्थिर अविचल अवस्था म्हणजे आसन म्हणजेच कोणतंही आसन करताना तुम्हाला ती स्थिती सुखकारक हवी कुठेही ताण येता कामा नये त्रास होता कामा नये आणि त्यावेळेला तुम्ही स्थिर आणि अविचल असायला हवे स्थिर आणि अविचल हे शरीर आणि मन या दोन्हीनी असावं लागतं तरच या शब्दाच्या अर्थाची पूर्ती होते ज्या वेळेला ह्या आसनाचा अभ्यास आपण करतो त्यातून शरीर आणि मनाची दृढता मिळते संपूर्ण योगशास्त्र हे ऊर्जेवर आधारित आहे प्राणावर आधारित आहे आणि जेव्हा आपण आसन करतो त्यावेळेला निश्चितपणे आपले स्नायू हे लवचिक होतात आपल्याला ताकद मिळते पण हे मिळतं कसं तर ज्या नाड्या सांगितल्यात योगशास्त्रामध्ये त्याची शुद्धी या आसनांमध्ये होत असते हा एक कोश सांगितला आहे अन्नमय कोश म्हणजे जडदेह स्थूलदेह स्थूल देह भौतिक देह याच्या बाहेर जो आहे तो आहे प्राणमय कोश या प्राणमय कोशामध्ये असणाऱ्या असंख्य नाड्या मेरिडियन्स हा प्राण घेत असतात आणि आपल्या या जड देहाला पुरवत असतात हा प्राण योग्य पद्धतीने सगळ्या नाड्यांमधून फिरावा म्हणून सांगितलंय आसन यातून शरीर आणि मनाची दृढता मिळते यातून तंदुरुस्त शरीर निर्माण होतं जेव्हा केव्हा आपण आसनाचा सराव करतो तेव्हा मन शांत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि मनाचा लगाम हा तुमच्या श्वासांकडे आहे जेव्हा श्वास हा एका लयीत कार्यरत नसतो किंवा अनियंत्रित असतो तेव्हा तुमचं मन हे भरकटत असतं कधीही बघा स्वतःमध्ये डोकावा तुम्हाला समजेल पण जेव्हा तुमच्या या मनाला तुम्हाला आवर घालायचा आहे तेव्हा श्वासाचा हा लगाम जर तुम्ही ओढलात तर तुमचं मन हे तुमच्या ताब्यामध्ये येऊ शकतं म्हणून श्वसनावर लक्ष केंद्रित करा शांत श्वास घ्या आणि शांत सोडा तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते आसनांमध्येही हेच सांगितलं आहे की श्वास हा योग्य पद्धतीने घ्या शांत घ्या आणि शरीराच्या त्या अवस्थेमध्ये जा जिथे स्थिर आणि सुखकारक स्थिती तुम्हाला अनुभवता येईल तर ही होती तिसरी पायरी याच्यानंतर आहे चौथी पायरी ती म्हणजे प्राणायाम त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बोलू तोपर्यंत नमस्कार